आगामी अनाथपिंड सारखे अशोक सम्राटासारखे अजाशत्रू सारखे असे अनेक उपासक आहेत आणि उपासकांनी भंती म्हणजे संघासाठी काम केलं आणि म्हणून एवढा संघ उभा राहिला. आणि संघासाठी जर उपासक जर काम करू नाही शकले तर संघ काहीच करू शकत नाही. संघ हा उपासकावर अवलंबून आहे. ही मला संकल्पना किंवा ही मला माहिती मिळाला इतिहास त्रिपिटकातून देशनेतून आणि ऐकल्यानंतर माझ्यावर भिमलं आणि मी ठरवलं की आपण संघासाठी काम करू. आणि भंतीजीने मला सांगितले की तुम्ही भिक्खू संघाकडे वळू नका, चिवरधारण करू नका, सरमनर बनू नका, एक चांगले उपासक बनून संघाची सेवा करत राहा, भंतीची सेवा करत राहा. हे तुमचं फार महान कार्य राहील आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम. आपले ट्रेंड उपासक म्हणजे प्रशिक्षित उपासक भेटत नाहीत, म्हणजे समजून काम करणारे भेटत नाहीत. तर ते तुमचे गुण आहेत, गट्स आहेत, तर तुम्ही अशाच पद्धतीने काम करत राहा म्हणून मला इकडे संघामध्ये न घेता एक उपासक म्हणून ठेवलेली आहे. तर मी संघाचं काम करतो सेवेचं. जगविख्यात आहे. प्राचीन काळामध्ये भगवान बुद्ध या भागामध्ये धम्मप्रचाराचं काम केलेलं आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये धम्मरखित भिक्षूला या ठिकाणी सम्राट अशोकानं पाठवलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी असलेला महाराष्ट्राचा सत्याग्रह या रायगड जिल्ह्यात झाला. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ सत्याग्रह महाविद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि या महाविद्यालयाचं एक उद्दिष्ट आहे
सर्वांना सामूहिक शिक्षण। आता 21व्या शतकामध्ये बुद्ध धर्माचं शिक्षण जगातल्या सर्व मानवासाठी सुखदायक आहे। बुद्धाचा जन्म सुखकारक आहे, त्याचा धम्म सुखकारक आहे, त्याचा संघ सुखकारक आहे। आणि पूज्य भंतेजी धम्मसा हे किल्लारीमधून चैत्यभूमीकडे धम्म पदयात्रा घेऊन निघालेले आहेत। या सर्वांप्रती आदर व्यक्त करणं, त्यांचं स्वागत करणं हे संस्थेच्या ध्येयधोरणामधलाचा भाग आहे। म्हणून मी पूज्य भंतेजीला या ठिकाणी विनंती केली, भंतेजी या ठिकाणी आले। कालपासून त्यांनी या भागामध्ये धम्माचा प्रचार प्रसार केला, बुद्धवाणी प्रसारित केली। रात्रीच्या वेळामध्ये फळदानाचा आणि सकाळच्या वेळामध्ये नाष्टादान देण्याचं आम्हाला भाग्य लाभलं। हे आम्ही भिक्खू संघाचं सेवा करण्याचा एक दिवसाने पण संधी भिक्षूने दिली। आणि तमाम जे भारतातले भारतीय नागरिक आहेत, भगवान बुद्धाचा धम्म ही भारतीय संस्कृती आहे, खऱ्या अर्थाने आपली ही परंपरा आहे। या परंपरेमध्ये भर टाकण्यासाठी, भारताला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म आपला दिलेला आहे। इथं बाबासाहेबाचे अस्थी आहेत, त्याच्या चैत्यभूमीवर भंतेजी हे किल्लारीमधून या ठिकाणी निघालेले आहेत। आणि ते केवळ निघाले नाही तुमची धम्मपात्र यात्रा नव्हे, तर भगवान बुद्धाची जशी दिनचर्या होती त्याप्रमाणे सकाळी 6 अगोदर प्रातिविधी करणे, नंतर विपसना घेणे, धम्मवर्ग घेणे, दुपारी विशिष्ट वेळामध्ये भोजन घेणे, पुन्हा सायंकाळच्या वेळामध्ये धम्मप्रचार करणे, रात्रीच्या वेळी विश्रांती घेणे। मला असं वाटतं की हीच खऱ्या अर्थानं बुद्ध धर्माचं पुन्हा एक क्रांती करण्याचं पर्व सुरू झालेलं आहे। आणि असेच भिक्षू सदोदित सर्वांना लाभो। आणि या भंतेची प्रेरणा घेऊन पुन्हा आणि भंतेजीला पुन्हा माझी विनंती आहे की आता आपल्या देशामध्ये बाबासाहेबाच्या धर्मक्रांतीनंतर जन्मलेले सगळे लोक 1956 नंतर जन्मलेले सगळे बोध आहेत, ते आता रिटायर झालेले आहेत, सेवानिवृत्ती घेतलेली आहे, आता कुटुंबातून त्यांनी निवृत्त व्हावं। तर आज आपण होतो खालना सत्याग्रह कॉलेजमध्ये आणि आपण किल्लारी ते चैत्यभूमीचा धम्मपद यात्रेचा प्रवास करीत। तर अशा अधिक माहितीसाठी बघत रहा आपका न्यूज। मी भूमिका जाधवसह व्हिडिओ जर्नलिस्ट चंद्रकांत जाधव। ऐसे ही मुंबई, महाराष्ट्र और देश की तमाम खबरों को देखने के लिए आपका न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और बेल आइकॉन का बटन दबाना ना भूलें।